गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. कुठे चाललो आहे आपण आज? आता आपण चाललोय जुन्नरला. जुन्नरला कसूर म्हणून गाव आहे. तिथं श्री गोरडे यांचा स्वामींचं मठ आहे. त्या मठाचं आपण तिथं एक आपल्या आपण पुण्याकल पुणे वारीतर्फे चांदीच्या पादुका अर्पण केलेल्या आहेत. तिथं दर्शन घ्यायला चाललो आहे. तर आपण थोड्याच दिवसात थोड्याच वेळात आपण तिथं पोचूया आणि आपण सगळ्यात त्या मठाविषयी पण तुम्हाला माहिती देतो. निघूया आपण. गोरडे साहेब, या मठाची संकल्पना तुम्हाला कधी आणि कशी सुचली? आम्हाला थोडीशी माहिती. 2000 साली मला दृष्टांत झाला की म्हणजे आता समुद्रकिनारी गेलो होतो. बोललो इथे मठ बांधूया. मग तेवढ्याच एक साधू आला म्हणाला इथे बांधायचं नाही, डोंगरावर तू मठ बांध. बर. त्याच्यानंतर मी रिटायर 2006 रिटायर झालो. त्याच्यानंतर इकडे जागा घेतली, पहिलं घर बांधून घेतलं, नंतर मग मठ बांधायला सगळं 2012 सुरुवात केली आणि हळूहळू करत गेलो. त्याच्यानंतर 4 मला ब्रेन स्ट्रोक आला होता, त्याच्यामुळे ते काम सगळं बंद राहिलं होतं. बरं. किंवा काही हे कॉन्ट्रॅक्टर होते ते सोडून गेले, दुसरे आले. एकंदरीत 2020 मठ पूर्ण. 2006 जे काम चालू केलं होतं मठाचं, 2020 पूर्ण झालं. तो पूर्ण झाला. हा एवढा मधला जो पिरियड आहे साधारण किती 12-14 तो काळ आहे. म्हणजे महाराज ह्याच्यावरनं एक मला एक कळतं की महाराजांना कधी आणि कोणत्या वेळेला काम करून पूर्ण घ्यायचं आहे हे महाराज ठरवतो. आपण जरी किती प्रयत्न केला की आपण जरी किती ठरवलं की नाही आपल्याला मठ बांधायचं आहे, म्हणजे हे सगळं सर्वस्व त्यांच्या मनावरती असतं. तसं त्या पद्धतीने मधला जो तुमची ती वेळ आल्यानंतर महाराजांनी तुमच्याकडनं तो मठ पूर्ण करून घेतलेला आहे. आता ह्या ज्या आपण आत्ता मगाशी पादुका पाहिलेल्या आहेत, ह्या पादुका इथं एक मी एक शब्द दिला होता तुम्हाला की ह्या मठाला पादुका द्यायच्या आहे आणि ती आठवण महाराजांनी मला करून दिली की तू दिलेले शब्द पूर्ण कर. त्याप्रमाणे आपण इथं ह्या मठाला त्या पादुका दिलेल्या आहेत आणि त्याचं तुम्ही आता स्थापना पण केलेली आहे. आता इथून पुढचं तुमचं प्रयोजन काय? आता मठाचं तुम्हाला जसं महाराजांनी शब्द दिला आणि तुम्ही तो पाळलात, त्याचप्रमाणे मला जो स्वप्नात दृष्टांत झाला होता, मी शब्द दिला होता आणि तो मी पूर्ण करून झालेला आहे माझा. अच्छा. 20 लागू द्या. इथून पुढचं तुमचं प्रोजेक्ट काय किंवा इथून पुढचं प्रयोजन काय? प्रोजेक्ट म्हणजे अनेक उपक्रम चालू करायचे होते. आता आम्ही सध्या दर गुरुवारी भविष्य फुकट भविष्य सांगतो इथे. हां. त्याचा पण लोकांना रिस्पॉन्स चांगला मिळाला. हां. आणि या गुरुवारी आता उद्या पण जास्त दिवसेदिवस जास्त वाढत जाईल. त्याच्यानंतर अन्नदान आम्ही करणार आहोत. दर गुरुवारी आता चालू करतोय. हा, ह्या मठाची स्थापना शिवनेरी किल्ल्याच्या समोरच आहे. तर पुण्यावरून 90 जुन्नर गाव आहे, तिथून 2 आपला मठ आहे. तू कधी आलात तर या तुम्ही. श्री स्वामी समर्थ.